हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजतायत सकाळचे 10:30 आणि मी जाणार आहे टाउन सेंटरला, थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर, तुम्हाला दाखवते इकडचं टाउन सेंटर कसं असतं ते. चला माझ्याबरोबर. टाउनटन ही एक छोटी काउंटी आहे. काउंटी म्हणजे एक छोटंसं गाव ज्याची पॉप्युलेशन 70,000 आहे. टॉन्टनला रिटायरमेंट होम असंही बोललं जातं, कारण टॉन्टन ही सिटी खूप शांत आहे, म्हणजे गर्दी नाही, दंगा नाही, त्यामुळे बरेच लोक रिटायरमेंटनंतर इकडे येऊन राहण्याला पसंती देतात. हा आहे पेलिकन क्रॉसिंग, ह्या सिग्नलला म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता मी इकडे हे बटन प्रेस केलं आहे. आता हे रेड आहे, हे ग्रीन होईपर्यंत आपण ह्याचा वेट करायचा, आणि हे ग्रीन झालं की दोन्ही साईडच्याही गाड्या स्टॉप होतील आणि त्यानंतरच आपण रोड क्रॉस करू शकतो. आणि अधूनमधून आपण कुठूनही रोड क्रॉस नाही करू शकत इकडे. तर त्याच्यासाठी रोड क्रॉस करायचं असेल तर जागोजागी असे पेलिकन क्रॉसिंग आहेत. ही आहे टॉन्टनमधील लायब्ररी बिल्डिंग. खालचा पूर्ण फ्लोअर आहे हा लायब्ररीचा आहे, आणि वरचे तिन्ही फ्लोअर आहेत ते पार्किंग फ्लोअर आहेत. स्टुडंट असतील किंवा ज्या लोकांना ऑफिस वर्क वगैरे करायचं असेल, त्यांना स्पेस हवा असेल, तर ते लोक इथली मेंबरशिप घेऊन ह्याचा यूज करू शकतात. ही एक नवीन कन्स्ट्रक्शन झालेली बिल्डिंग आहे, खूपच छान बिल्डिंग आहे आणि सिटी सेंटरच्या मध्यावरती असलेली बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगमधले जे फ्लॅट्स आहेत ते फक्त सिनियर सिटीजनसाठीच राखीव ठेवलेले आहेत, इथले ते फक्त त्यांना सेल आउट केले जातात. हा आहे सिटी सेंटरचा हाय स्ट्रीट ह्याला म्हटलं जातं. आणि हा रोड जो आहे हा फक्त पेडिस्ट्रियनसाठीच आहे, गाड्या इथे अलाउड नाही आहे. असं खूप छान सनी डे आहे आणि इकडे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे छान छान फ्लॉवर्सचा स्टॉल लागलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स छान छान आहेत इकडे. हा स्टॉल आहे हा सोफा कुशन किंवा छोटे कुशन, हॅट, त्यांचा स्टॉल लागलेला आहे इकडे. आता आपण आलेलो आहोत टॉन्टनच्या मेन सिटी सेंटर एरियामध्ये. ही बिल्डिंग जी आहे तुम्ही बघताय, तर ही खूप जुना आर्किटेक्चर असलेली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगला मार्केट हाऊस असंही म्हणतात. हा आहे मेन सिटी सेंटर एरिया. हे आहे सेंट मेरी मॅगडिन चर्च असं याचं नाव आहे. 1500 दशकातलं ह्याचं आर्किटेक्चर आहे, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं चर्च आहे. त्या चर्चमध्ये 5 मोठ्या बेल्स आहेत, तुम्ही त्या बेल्सचा आवाजसुद्धा ऐकू शकता इकडे. आणि बरेच लोक जे आहेत ते ह्या चर्चला त्यांचा वेडिंग वेन्यू म्हणूनसुद्धा पसंती देतात. खूप सारे मॅरेजेस इथे होतात. हा आहे बस स्टॉप इथे सिटी सेंटरमध्ये. हा आहे ऑर्चिड मॉल, सिटी सेंटरमध्येच आहे. हा एक छोटासा मॉल आहे, इथे तुम्हाला भरपूर सारे ब्रँड्स बघायला मिळतील, भरपूर सारे ब्रँड्सचे शॉप इथे आहेत. इकडे एक ज्वेलरी शॉप आहे आणि त्यांनी बाहेर डिस्प्लेला ज्वेलरी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे गोल्ड ज्वेलरी आहे, प्लॅटिनम ज्वेलरी आहे, सिल्वर ज्वेलरी आहे, इयरिंग्स, रिंग्स, नेकलेस. खूप छान होती सगळी ज्वेलरी. आणि ही आहे, हे डायमंड रिंग्स आहेत, सगळ्यांचे फेवरेट. आणि आत्ता सेल लागलेला आहे ॲक्च्युली, त्यामुळे प्राइजेस खूप कमी झालेले आहेत. बघू शकता इकडे सेल लागलेला आहे.
आता आपण आलेलो आहोत एका शॉपमध्ये. इकडे मला शॉपिंग करायची आहे. इकडे बघू शकता तुम्ही, आता हॅलोविन आलेला आहे. इकडे 31 ऑक्टोबरला हॅलोविन सेलिब्रेट केला जातो, तर त्याच्यासाठी हे सगळं सामान आलेलं आहे इकडे. त्या दिवशी लोक तसे कॉस्च्युम वगैरे घालून रेडी होतात आणि त्यांच्या पूर्वजाच्या स्मरणार्थ 31 ऑक्टोबर हा दिवस हॅलोविन डे म्हणून इकडे सेलिब्रेट केला जातो. इकडे बघू शकता तुम्ही, खूप मोठं शॉप आहे हे. हे आहे गार्डन फर्निचर. इकडे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये लाइटिंगच्या माळा आलेल्या आहेत. सेलवरती सुद्धा लाइटिंगच्या माळा ह्यावेळी मी इकडे बघितल्या, खूप छान आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आता ख्रिसमससाठीचं सगळं सामान आलेलं आहे डेकोरेशनचं. अजून 2 महिने आहेत ख्रिसमससाठी, पण आत्तापासूनच सगळं डेकोरेशनचं सामान इकडे आलेलं आहे. बघू शकता किती छान सामान आलेलं आहे. हे ख्रिसमस ट्रीला हँग करायचे सगळे सामान आहे. इकडे बघू शकता तुम्ही हे जे स्टार आहेत, चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये, हे सगळं ख्रिसमस ट्रीला हँग करण्यासाठी यूज केलं जातं. बॉल्स आहेत खाली, खूप सुंदर दिसतं हे सगळं हँग केल्यानंतर. इकडे सगळे गार्डन इक्विपमेंट्स आहेत. इकडे सीड्स आहेत, तुम्ही बघू शकता रेड ओनियन आहे, व्हाईट ओनियनचे सीड्स आहेत आणि खाली रोजेसचे सीड आहेत. बघू शकता ऑरेंज रोज, पिंक रोज, भरपूर सारे रोजचे प्रकार आहेत इकडे. नंतर हे व्हेजिटेबल्सचे सीड आहेत आणि त्याचबरोबर फ्लावर्सचे पण सीड आहेत. हे पूर्ण सेक्शन आहे ते गार्डनिंग एरियासाठीचं आहे. नंतर इकडं आहे लहान मुलांची खेळणी सगळी. हे आहेत वॅक्स कॅन्डल्स, तुम्ही बघू शकता इथं. इकडे खूप सारे वेगवेगळ्या शेपमध्ये फ्लेवरमध्ये वॅक्स कॅन्डल्स मिळतात, तसेच इकडं सेंटेड वॅक्स कॅन्डल्ससुद्धा मिळतात. तुम्ही बघू शकता खूप सारे व्हरायटीज इकडे अवेलेबल आहेत. आता आपण पेट सेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि इथे त्यांचे आंघोळ करायचे टब, स्लीपिंग बॅग्स वेगवेगळ्या प्रकारच्या इथे अवेलेबल आहेत. इथे प्रत्येकाकडे एक ना एक तर पेट असतोच, त्यामुळे तुम्ही इथल्या कोणत्याही शॉपमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला प्रत्येक शॉपमध्ये पेट सेक्शन हे वेगळं दिसणारच तुम्हाला. तुम्ही बघू शकता इकडे त्यांच्यासाठीचे वेगवेगळे फूड्सचे प्रकार इथे अवेलेबल आहेत. इकडे बघू शकता त्यांच्यासाठीचे खेळणी आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघू शकता तुम्ही. तर आता मी आलेली आहे घरी आणि मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली ती. तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत हे दिवे छोटेसे, तुम्हाला दाखवते ह्यामध्ये कसे आहेत ते. तर हे आहेत ते दिवे दिवाळीसाठी मी घेतले आणि हे सेलवरचे दिवे आहेत. ह्याला फक्त खाली ऑन ऑफचं बटन आहे, हे तुम्ही प्रेस केले की हे दिवे चालू होतात. तुम्हाला दाखवते हे बघ, खूप छान आहे, मला आवडलं म्हणून मी दिवाळीसाठी घेतली. त्यानंतर मी घेतलेलं आहे लाइटिंगची माळ, ही अशी आहे छोटीशी आहे लाइटिंगची माळ. ही मला पडली 1 पाऊंडला आणि हे दिवे पण मला 1 पाऊंडला मिळाले. 1 पाऊंड म्हणजे इंडियन करन्सीनुसार 100 रुपीज एकाचे. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे लिक्विड सोप डिस्पेन्सर, हे आहे, हे मला मिळालं 2 पाऊंडला म्हणजे 200 रुपये. त्यानंतर मी आणलेलं आहे हे वॉलनट चॉकलेट्स आहेत, थोडेसे वेगळे आहेत
आणि हेल्दी पण आहेत. हे मला मिळाले 1 पाऊंडला, म्हणजे 100 रुपयाला. आणि हे एक आहे स्कॉटिश बिस्किट्स आहेत, हे सुद्धा मला 1 पाऊंडलाच मिळालेले आहेत. आणि ही एक घेतलेली आहे लाइटिंगची माळ, ही मला मिळालेली आहे 25 पाऊंडला, म्हणजे 2500 रुपयाला. तर अशी माझी सगळी शॉपिंग ही करून झालेली आहे थोडीशी. नक्की आता मी हा व्हिडिओचा एंड इथंच करते. नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते, आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.